31 डिसेंबर स्पेशल अशी आपली स्वीट रेसिपी तयार झाली आहे. बघा, नवीन वर्षाचं आपण नेहमीच स्वागत करतो. आता हे स्वागत आपण ह्या स्वीट अशा रेसिपीने केलं तर खूप छान होईल. अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही बर्फी बनते बघा. चला तर मग बनवूया आपण ही बर्फी अगदी कमी वेळामध्ये. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे 31 डिसेंबर स्पेशल अशी रवा बेसन बर्फी. रवा बेसन बर्फी बनवण्यासाठी बघा, इथं पॅन ठेवला आहे मी गॅसवर, गरम व्हायला ठेवला आहे. एक वाटी गावरान तूप घालून घेणार आहे मी याच्यामध्ये. एक वाटीला थोडंसं कमी आहे. गॅस सुरू करायचा आहे आपल्याला. तूप जरा गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. गॅस मी बारीकच ठेवला आहे बघा, एकदम बारीक करायचा गॅस. आणि तूप जरा गरम झालं की अर्धी वाटी बारीक रवा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. बारीक रवाच घालायचा आहे बघा. आणि हा बारीक रवा मंद गॅसवरच आपल्याला आता चांगला मस्तपैकी तुपामध्ये परतून घेऊया आपण. एक 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, जास्त नाही. कलर नाही चेंज करायचा आपल्याला रव्याचा. बारीक गॅसवरच परतायचं आहे म्हणजे मस्तपैकी तो बघा रवासुद्धा मस्तपैकी भाजला जाईल. एक 2 ते 3 मिनटं लागतात बघा रवा परतायला, जास्त वेळ लागत नाही आपल्याला. मस्तपैकी सुगंधही घरामध्ये येतो बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, मस्तपैकी रवा आपला फुलला आहे. आता आपण काय करूया, ह्या स्टेजला आपण एक वाटी गच्च भरून बेसन पीठ घालणार आहोत. एकदम बारीक असं हे बेसन पीठ आहे. हे बेसन पीठ सगळं आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता. आणि हे बेसन पीठसुद्धा आपण याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया, सगळं एकत्र करून घेऊया. याच्यामध्ये बघा गाठी वगैरे अजिबात होत नाहीत, तुम्ही करून बघा. काही काही वेळेस आपल्याला वाटतं बघा या बर्फीमध्ये गाठी होतील, पण होत नाहीत. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. प्रमाणही अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे मी. व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने बघा. एक 4 ते 4 मिनटं तरी मी हे परतून घेतलं आहे. थोडेसे बुडबुडे येतात बघा, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. 4 मिनटंच लागतात बेसन आणि रवा मस्तपैकी फुलायला. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पाक तयार करायला घेऊया आपण. आता दुसरा पॅन ठेवला आहे मी. आता आपण याच्यामध्ये पाक तयार करणार आहोत. आता एक वाटी साखर घेतली मी, एक वाटीला कमी आहे, कारण बेसन पीठसुद्धा आपण एक वाटीला कमीच घेतलं होतं. इथं तुम्ही एक वाटी गच्च भरूनसुद्धा घेऊ शकता, पण मी गोडीचं प्रमाण जरा कमी ठेवलं आहे. आणि साखर डुबेल एवढंच पाणी आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवर ही साखर सगळी आपल्याला मेल्ट होईपर्यंत काय करायची, हलवत राहायचं आहे आपल्याला. आता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचीच बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने सगळी साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची मोठ्या गॅसवर. उकळी येईपर्यंत आपल्याला हे गॅस मोठाच ठेवायचा आहे बघा. आपल्या साखरेला उकळी येते तोपर्यंत आपण बघा बर्फी जमवण्यासाठी आपण केक टिन तयार करून घेऊया. आता ह्या केक टिनला मी तुपाने ग्रीस करून घेतले बघा चारी बाजूनी. आणि याच्यामध्ये आपण काय करूया, थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घाला, नाही घातले तरीसुद्धा चालेल. खालच्या साईडला थोडेसे मी ड्रायफ्रूट घालून घेतले. आता आपल्या पाकाला इकडं बघा उकळी आली आहे. आता गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर 1-4 मिनटं परत हा पाक चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला. आपल्याला हा पाक एक तारी करायचा आहे. 1-4 मिनटामध्ये बघा उकळी आल्यानंतर 4 ते 5 मिनटांमध्ये हा पाक तयार होतो. 4 मिनटं झाली की पाक चेक करायचा बघा. अजूनही पाक मला चिकट चिकट वाटतोय, अजून पाक तयार झालेला नाही आहे माझा. अजून आपण 1-2 मिनटं घेऊया. आणि बारीक गॅसवरच ठेवायचं आहे आपल्याला हे आणि परतत राहायचं आहे बघा, हलवत राहायचं आहे ते
पाक आपल्याला सारखा कंटिन्यू, आणि पाक चेक करताना बघा थंड करूनच चेक करायचं आहे। आणि थोडीशी वेलची पुडी त्याच्यामध्ये मी घालून घेतली आहे, त्याच्यामुळे बर्फीला आपल्या सुगंध एकदम मस्त येईल आणि टेस्टसुद्धा खूप छान येईल। बघा आता आपण पाक चेक करून घेऊया, थंड करूनच चेक करायचं आहे। हातावर घेऊन बघा अशा पद्धतीने चेक, बघा एक तार तयार होती आहे, आपला पाक तयार झाला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आणि जे मिश्रण आपण इकडे ठेवलं होतं बघा बेसनचं आणि रव्याचं, ते मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे। ह्या स्टेजला मी आता इथं मिल्क पावडरचा वापर करणार आहे। अर्धी वाटी मिल्क पावडरचा वापर केला आहे मी इथं, अर्धी वाटी म्हणजे छोटीच वाटी आहे। बघा एक चार चमचे घातलेत मी मिल्क पावडर। मिल्क पावडर सगळी मिक्स करून घेऊया आपण ह्या मिश्रणामध्ये। सगळी मिल्क पावडर व्यवस्थित अशी मिक्स झाली, बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल। मिल्क पावडर मिक्स करून घेतली मी सगळी। आता आपण जो पाक तयार करून ठेवला तो पाक सगळा याच्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचा आहे। गॅस पूर्णपणे बंद आहे, बघा गॅस मी अजून सुरू केलेला नाही आहे, गॅस पूर्णपणे बंद आहे। इथं आता कलरचा वापर केला आहे मी, बघा बाहेर आपल्याला बेकरीमध्ये सुद्धा बर्फी बघा कलरफुल अशी मिळते, त्यामुळे मी इथं दोन कलरचा वापर केला आहे, पिवळा कलर आणि रेड कलर त्याच्यामध्ये घातला आहे मी, त्याचा मिळून ऑरेंज कलर तयार होतो। ऑरेंज कलरची बर्फी करतो आहे आपण इथं। तुम्हाला कलर नसेल वापरायचा, नाही वापरला तरी प्लेन ठेवली बर्फी तरीसुद्धा चालेल। आता बघा हे सगळं आपल्याला मिक्स करून घेऊया आधी आपण। सगळं मिक्स करून घेतलं की गॅस सुरू करायचा आहे आपल्याला, आणि बारीक गॅसवरच एक दोन मिनटंच फक्त आपल्याला हे परतायचं आहे, जास्त वेळ परतायचं नाही आहे, कारण आपली ऑलमोस्ट बर्फी तयार, बर्फीसाठी मिश्रण तयारच झालं आहे। एक दोनच मिनटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं, लक्षात ठेवा। दोन मिनटानं पूर्णपणे बघा हे पॅन सोडतं सगळं मिश्रण, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। कंटिन्यू त्याला ढवळत राहायचं आहे। बघू शकताय तुम्ही, बघा एक दोन मिनटांनी बघा आपली पॅनला बघा मस्तपैकी ते सगळं सोडायला लागलं आहे आणि बुडबुडेसुद्धा यायला लागलेत। आता गॅस बंद करूया आणि पॅन बऱ्यापैकी आपला गरम आहे तर पॅनमध्येच आपलं थंड होईपर्यंत हे मिश्रण आपण काय करूया थोडंसं हलवत राहूया आपण। बघू शकता जसं जसं बघा थंड होईल मिश्रण ना, तसं तसं हे दाटसरपणा व्हायला सुरुवात होतीये, म्हणजे बर्फी जमायला सुरुवात होतीये। बघा आता बऱ्यापैकी मिश्रण कोमट झालं आहे। आता आपण ट्रेमध्ये हे मिश्रण सगळं घालून घेऊया बर्फीचं। सगळं मिश्रण बघा बर्फीचं याच्यामध्ये घालून घ्यायचं ट्रेमध्ये। आता तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही डिशमध्ये सुद्धा बर्फी जमवली तरी चालेल। आता बघा केक टिनमध्ये मी सगळे मिश्रण काढून घेतलं आहे। आता आपण हे रेस्ट करण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं आहे। अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। बघा मी ठेवलं होतं हे रात्रभर, बऱ्यापैकी सेट झालं आहे, किंवा तुम्ही एक दोन ते तीन तासामध्ये काढलं तरीसुद्धा हे मिश्रण सेटच होतं। आता आपण हे काढून घेऊया, सगळे काढा त्याच्या लूज करून घेऊया आणि केक टिन आता थोडासा उपडा करून आपण त्याच्यामधली बर्फी अलगत आपल्या डिशमध्ये काढून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने बघा बर्फी आपण काढून घ्यायची, अलगत अशी आपली बर्फी निघाली। बघू शकता तुम्ही किती कलर मस्त आला आहे, एकदम अप्रतिम अशी आपली बर्फी झाली आहे। अगदी आपल्याला बेकरीमध्ये मिळते तशीच ही बर्फी तयार झाली, एकदम मस्त आणि खूप सॉफ्ट अशी सुद्धा झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया।
तुम्हाला जसे हवं त्या पद्धतीने तुम्ही त्या साईजमध्ये हे कट करू शकता बर्फी तुम्ही. मी चौकोनी पीसेस ठेवणार आहे. अशा पद्धतीने बघा आपली बर्फी तयार झाली. जास्त वेळही लागलेला नाही आपल्या बर्फीला. एकतीस डिसेंबरसाठी स्पेशल आपली स्वीट अशी रेसिपी आपली तयार झाली आहे. एक बर्फी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते मी. बघू शकता तुम्ही एकदम मस्त सॉफ्ट अशी झालेली आहे. तर बघा आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.